मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल 5 डिसेंबरपासून महाराष्ट्रामध्ये नवीन UDCPR लागू झालेला आहे. त्यामध्ये अनेक असे बदल आहेत किंवा जे नवीन नियम आहेत त्यानुसार जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्या हितांचा विचार केला गेलेला आहे. त्याचप्रमाणे जे ग्राहक आहेत त्यांच्यासुद्धा सुरक्षिततेचासुद्धा इथे जास्त प्रमाणात विचार केला गेलेला आहे. त्यामुळे मी आजच्या व्हिडिओ मध्ये काही पॉईंट क्लिअर करणार आहे. तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिला पॉईंट म्हणजे हा की आपल्यापैकी अनेक जे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत ते नेहमी रडत असतात की आम्हाला नॉन टेक्निकल लोकं किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनाच कामं दिले जातात, आम्हाला कोणत्याही प्रकारचे कामं दिले जात नाही, आमचा वापर हा फक्त परमिशन काढण्यासाठी केला जातो. अशा प्रकारचे नेहमी मोस्ट ऑफ द जे इंजिनियर असतात खास करून नवीन त्यांचे रडणे असते. तर ते या DCPR मुळे UDCPR मुळे आता बंद होऊ शकते. कारण यामध्ये जो नियम आहे त्यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे की जर कोणत्या व्यक्तीला कोणत्या ग्राहकाला किंवा मालकाला जर बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर सुपरविजन हे बंधनकारक आहे. म्हणजे जर मी फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर कोणी क्लायंट येत आहे त्यांना जर बिल्डिंग परमिशन हवी आहे तर त्या केसमध्ये त्यांना माझ्याकडून सुपरविजन करून घेणेसुद्धा बंधनकारक आहे नियमाप्रमाणे. तसे न केल्यास संबंधित ग्राहकावर UDCPR प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि संबंधित इंजिनियरवर सुद्धा त्यांचे जे लायसन आहे ते परमनंटली किंवा स्पेसिफिक पिरियडसाठी बॅन होऊ शकते किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. म्हणजेच काय की आता ग्राहकांना किंवा तुमच्या क्लायंटला तुमच्याकडून सुपरविजन घेणे हे आता बंधनकारक आहे. आधी काय होत होतं की काही लोक फक्त परमिशन द्यायचे आणि परमिशन दिल्यानंतर संबंधित काम जे आहे ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर किंवा नॉन टेक्निकल लोक हँडल करत होते आणि तुमच्याच शिक्षणाच्या संबंधित जे काम आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे ते नॉन टेक्निकल लोक हिसकावून घेत होते आणि तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल रडगाणे लोकांना सांगत होते. तर आता ती सिच्युएशन गेलेली आहे. बिल्डिंग परमिशन जर घ्यायची असेल तर ग्राहकांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला आता जे तुमचे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सुपरविजन घेणे आवश्यक आहे. चला, हा तर एक पॉईंट झाला. त्यानंतर आता नवीन मुद्दा म्हणजे हा की जो मला या व्हिडिओच्या थ्रू खऱ्या अर्थाने सांगायचा आहे. बघा, DCPR मध्ये काय चेंजेस झालेले आहे किंवा काय काय नवीन गोष्टी आहे या संबंधित जी सर्व माहिती तुम्हाला हवी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, तिथून तुम्ही पूर्ण वाचू शकता. त्याचप्रमाणे आपण ग्राहकांसोबत जो एक बॉन्ड बनवायचा आहे, बघा एक साधी गोष्ट आहे जी मी इथे क्लिअरली सांगू इच्छितो. कितीही नियम बनवले तरी आपले जे ग्राहक असतात हे त्यांच्या नियमाप्रमाणे बांधकाम करत नाही, ते अनियमित बांधकाम करतीलच अशी ही सिच्युएशन असते. त्यामुळे ॲज अ इंजिनियर जर आपल्याला सुपरविजन दिले आणि आपल्यावर एक बंधन आहे नगरपालिकेचे किंवा महानगरपालिकेची की तुम्हाला नियमामध्ये बांधकाम करून घ्यायचे पण पर्टिक्युलर क्लायंट जे आहेत ते रेडी नाही आहेत, तर त्या केसमध्ये एक बॉन्ड आपण त्यांच्याकडून लिहून घेऊ शकतो की ज्या बॉन्डद्वारे आपण क्लायंटला सूचित करू शकतो की तुम्ही जर आम्हाला सुपरविजन काम दिले नाही किंवा तुम्ही जर ठरवलेल्या किंवा जे नियमाप्रमाणे जो नकाशा होता त्याप्रमाणे सँक्शन नकाशा जो होता त्याप्रमाणे जर बांधकाम केले नाही तर आम्ही तुमची जी कंप्लेंट आहे किंवा जी नोटीस आहे हे नगरपालिका किंवा महानगरपालिकेला देऊ शकतो. अशा प्रकारचा बॉन्ड आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. आता काही क्लायंट किंवा ग्राहक हा व्हिडिओ बघून म्हणतील की हे आमच्या हितांचे नुकसान झालेले आहे. बघा, असं काही नाही आहे. तुम्ही जर तुमच्या प्लॉटच्या किंवा नियम बाह्य जर बांधकाम करत आहात तर बेसिकली तुम्ही नियम तर तोडतच आहात, वरून तुम्ही तुमच्या सेफ्टीला सुद्धा येथे म्हणू शकतो आपण की एक तडा देता तुमच्या सुरक्षिततेला. उदाहरणार्थ जर आता समजा उदाहरणार्थ जे काही मार्जिन आपल्याला सोडावी लागत असेल, उदाहरणार्थ 10 फुटाची समोर मी एक्झाम्पल देत आहो, त्या केसमध्ये जर ती मार्जिन तुम्ही सोडलीच नाही तर ज्या इमर्जन्सी केसेसमध्ये तुम्हाला जर रेस्क्यू करायचे आहे तर ते होणार नाही. तुम्हाला माहिती असेल गुजरातमध्ये जो ॲक्सिडेंट झाला होता तर ते जे अपार्टमेंट होते बेसिकली ते जो कॉम्प्लेक्स होता तर ती कॉम्प्लेक्स ॲज पर रूल नव्हते बनवले, त्यामुळे तिथून फायर टीमला किंवा फायर रेस्क्यू टीमला इतर लोकांना वाचवण्यात पूर्णतः यश आले नाही. सो बेसिकली मला म्हणायचं आहे की हे जे सर्व नियम आहे तुमच्या नियमा तुमच्या सुरक्षिततेसाठीच आहेत, त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. हा झाला एक मुद्दा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ज्या पॉईंटसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, जेवढेही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट मला ओळखत असतील ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये मी काम करत आहो त्या सर्व इंजिनियरला मी विनंती करतो की जर तुमच्यापैकी कोणीही माझ्या कानावर किंवा माझ्या असे लक्षात आले की तुम्ही इथे फक्त बिल्डिंग परमिशन देत आहात आणि कोणत्याही प्रकारचे सुपरविजन तुम्ही स्वतः घेत नाही आहात, म्हणजेच काय की तुम्ही फक्त बिल्डिंग परमिशनचा बिझनेस सुरू केलेला आहे, कसाही नकाशा द्यायचा तो कसाही कोणी बांधू याकडे जर तुमचं लक्ष नसेल तर मला इतरांचं माहीत नाही पण मी स्वतः तुमची कंप्लेंट करणार आहे. ठीक आहे, यामध्ये कंप्लेंट करण्याचं कारण काय ते पण मी सांगतो. आता उदाहरणार्थ तुमची जर मी कंप्लेंट केली की तुम्ही फक्त परमिशन काढत आहात आणि सुपरविजन घेत नाही आहात, तुमचे सुपरविजन कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर करत आहे, असे जर माझ्या निदर्शनास आले तर मी स्वतः कंप्लेंट करणार तुमची नगरपालिका किंवा संबंधित महानगरपालिकेने. त्यानंतर ही केस कोणाकडे जाणार? एकतर असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनरकडे. आता संबंधित टाउन प्लॅनर आणि असिस्टंट टाउन प्लॅनरला माझी विनंती आहे की त्यांनी जर या माझ्या कंप्लेंटवर कसल्याही प्रकारची जर
कारवाई किंवा जर काही आदेश किंवा कसल्याही प्रकारची कारवाई जर केली नाही तर त्यांचीसुद्धा कंप्लेंट मी संबंधित जे हायर ऑफिसर असतील त्यांच्याकडे करणार. आणि त्यानंतर संबंधित हायर अधिकाऱ्यांनी सुद्धा जर कशाही प्रकारचा मला सपोर्ट दिला नाही की जर त्यांना काय बेकायदेशीरपणे जर काम करू दिलं तर संबंधित अधिकाऱ्याची सुद्धा मी कंप्लेंट करणार. या सर्वांचं कारण हे आहे. पहिली गोष्ट मी हे का करू शकतो हे मी तुम्हाला क्लिअर सांगू इच्छितो. माझ्या मागे फायनान्शियल सपोर्ट आहे, माझ्या मागे पॉलिटिकल सपोर्ट आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दिसतही आहे, जर हे सर्व मी व्हिडिओमध्ये बोलू शकतो आणि कंप्लेंटसुद्धा माझ्याच नावाने करणार, कोणत्या दुसऱ्या नावाने नाही होणार, तर माझ्यामध्ये हिंमतसुद्धा आहे. बेसिकली मला हे करण्याचं कारण हेच आहे की आमच्या सिनियरने ज्या चुका केल्या त्यांनी काय केलं की त्यांची कामं नॉन टेक्निकल लोकांना दिली, कशावरही साईन दिली, सुपरविजन फॉर्म हे फालतू किंमतमध्ये त्याच्यावर साईन केले, असे जे प्रकार झालेले आहेत ते आता मला अपेक्षित नाही आहेत. मी जर या बिझनेसमध्ये आता जर सुरुवात केलेली आहे, मला जर लोकांची सुरक्षितता जर गरजेची आहे, मी जर एक जबाबदार इंजिनियर आहे तर माझी ही आता रिस्पॉन्सिबिलिटी बनत आहे की जो व्यक्ती किंवा जो इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जर नियमबाह्य काम करत असेल, जर सुपरविजन घेत नसेल, फक्त बिल्डिंग परमिशन देत असेल आणि कोणत्याही फॉर्मवर साईन करत असेल, तर त्या इंजिनियरने किंवा त्या आर्किटेक्टने रेडी राहावे माझ्या कंप्लेंटसाठी. आणि लक्षात ठेवा, माझ्याकडे फायनान्शियल सपोर्ट आहे आणि पॉलिटिकल सपोर्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला घाबरणार नाही. आणि माझी सर्व जी कामं आहेत, जी जेवढीही मी कामं केलेली आहेत, ही नियमाधीन आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे सुपरविजन फॉर्म किंवा सर्व व्हॉटएवर जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व मी क्लिअरली चेक केले आहेत. त्यामुळे माझ्यावरसुद्धा कोणी जर कंप्लेंट केली तर माझ्याकडे सडेतोड उत्तरं राहतील. त्यामुळे काळजी घ्या, संबंधित अधिकारी, संबंधित इंजिनियर, त्यानंतर आणखीन संबंधित कोणी या बाबतीत कोणी पण असेल तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की सुपरविजन घेऊन काम करा. ठीक आहे, फक्त बिल्डिंग परमिशनची काम घेत असाल तर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करणारा व्यक्ती ॲटलीस्ट सूरज लागे राहणार आहे, इंजिनियर सूरज लागे, याची आपण काळजी घ्यावी. चला तर मला हाच एक मुद्दा मेन क्लिअर इथे सांगायचा होता. हे सर्व सांगण्याचं कारण हेच की काय झालेलं आहे की आमचे जे सिनियर होते यांनी कोणत्याही कागदावर साईन केल्यामुळे आज जे इंजिनियर आहेत यांना कामं मिळत नाही आहे. ठीक आहे, आणि मग हे इंजिनियर रडतात की सर आम्हाला कामं मिळत नाही आहे, आम्ही काय करायला पाहिजे, सर्व कामं आमचे नॉन टेक्निकल लोक घेत आहेत. नवीन UDCPR मध्ये या सर्व गोष्टींना तळा दिलेला आहे. नवीन जे इंजिनियर आहेत किंवा जुने इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत या सर्वांची हित जोपासलेली आहे. आज तुम्हाला बसल्या जागी सुपरविजन मिळत आहे, त्यामुळे काही तोटा नाही आहे. ठीक आहे, तुमच्याशी जर सुपरविजन होत नसेल तर तुम्ही इतर इंजिनियरला द्या, पण विदाऊट सुपरविजन काम करू नका. चला, संबंधित जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. आणि जर व्हिडिओ संबंधित काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.